प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्या. रविकांत तुपकर, जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा. साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्या. रविकांत तुपकर, जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा. साठे बाजारावर कारवाई करण्याची मागणी. सध्या बाजारात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी युरियाची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. आधीच्या कोरोनामुळे महामारीमुळे हतबल झालेले शेतकरी युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे आणि चढ्या दराने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्यावा, तसेच युरियाच्या साठे बाजारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या युरिया खताचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे. अनेक कृषी दुकानदार आणि व्यापारी युरियाचे साठे करून त्यांनी ठेवलेले आहेत. आता शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत आवश्यकता आहे. पिकं पिवळे पडत आहेत. शेतकऱ्यांची निकड ओळखून साठे तयार करायचे आणि बाजारामध्ये कृत्रिम टंचाई युरियाची तयार करायची आणि मग हा युरिया जास्त भावाने विकायचा, असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि त्याचबरोबर युरियाबरोबर जबरदस्ती दुसरं खत द्यायचं, शेतकऱ्यांच्या माथी मारायचं, हा सुद्धा प्रयत्न दुकानदारांचा सुरू आहे. या संदर्भामध्ये आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की ताबडतोब युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या, या साठेबाजांवर कारवाई करा आणि मिश्र खताचा तुटवडा आहे तीसुद्धा टंचाई ताबडतोब दूर करून शेतकऱ्यांना ताबडतोब खतं उपलब्ध करून द्या. या साठेबाजांवर कारवाई झाली नाही आणि युरिया आणि मिश्र खतं ताबडतोब शेतकऱ्यांना मिळाली नाही, तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही सगळ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युरियाच्या प्रश्नासाठी अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहोत, हा इशारा सुद्धा आम्ही देऊन आलेला आहे. कॅमेरामन यासिन शहासह फारुक शेख, महाराष्ट्र न्यूज 10, बुलढाणा.